कोल्हापूरची बाईक रायडर गायत्री पटेल हिनं दुचाकीवरून भारत भ्रमण केलंय. 30,000 किलोमीटर सोलो राईड पूर्ण करणाऱ्या गायत्री पटेलला माय TVS कडून देशातील पहिली TVS आपाचे RR 310 ही बाईक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. गायत्री पटेलनं TVS-च्या अपाचे RTR 200 4V या बाईकवरून वन ड्रीम वन राईड ही भारतभ्रमण मोहीम यशस्वी केली आहे. गायत्रीनं एकटीनं दुचाकीवरून 33,000 किलोमीटरचा प्रवास करत एक अनोखा धाडस दाखवल्याबद्दल कोल्हापुरातील TVS-चे अधिकृत वितरक माय TVS-च्या वतीनं तिचा तिच्या कामगिरीला साजेसा गौरव करण्यात आला. माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेविका जयश्री जाधव आणि सत्यजित जाधव यांच्या हस्ते गायत्रीला TVS-ची अपाचे RR 310 ही बाईक प्रदान करत तिचा सन्मान करण्यात आला. TVS आणि माय TVS-नं केलेल्या या सन्मानावेळी गायत्रीला अश्रू अनावर झाले होते. 180 दिवसांच्या प्रवासात गायत्रीनं 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश पालती घालत 18 जागतिक वारसास्थळांना भेट दिली. या दरम्यान कोविडमुळे मनाली इथं 2 महिने गायत्रीला आपली मोहीम थांबवावी लागली होती. व्यवसायानं इंटेरियर डिझायनर असणाऱ्या गायत्रीनं 2016 पासून दुचाकी चालवायला सुरुवात केली आणि दुचाकी चालवणं हे तिचं पॅशन झालं. भारत भ्रमण मोहिमेत कुटुंबीय आणि मित्रांची मोठी मदत झाल्याचं तिनं सांगितलं. इंडियाची राईड जेव्हा प्लॅन केली त्याच्या मागचा मेन पर्पज होता की आपल्या इथे मुलींना सांगण्यात येतं की मुलगी बाईक नाही चालवू शकत किंवा मुलगी एकटी सेफ नाही आहे कुठे जाण्यासाठी, इतकी हेवी बाईक घेऊन ती राईड नाही करू शकत. पण मला नेहमी एक प्रश्न होता की का नाही करू शकत, आणि त्यासाठी पॅरेंट्सनी मला सपोर्ट केलेला आहे आणि बऱ्याच माझ्या क्लोज फ्रेंड्सनी मला सपोर्ट केलेला आहे बाईक शिकण्यापासून ते बरेच राईड्सपर्यंत प्लॅन आउट करण्यापासून. सो ही जेव्हा जर्नी मी प्लॅन केली होती तेव्हा इतकी इझी नव्हती. ते पेपरवरती दिसताना इतकं फार इझी दिसतं की 180 डेजमध्ये मी 30,000 किलोमीटर्स करते, पण एक एक दिवस राईड करणं 400, 500, कधी 700 किलोमीटर आणि वेगवेगळ्या टेरेन्समध्ये राईड करणं इतकं सोपं नव्हतं. बट एनी हाऊ सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या प्रेमाने ही राईड माझी सक्सेसफुल 33,000 झाली अँड आय एम व्हेरी मच हॅपी. TVS मोटर्सचे स्टेट एरिया मॅनेजर अमरीश अवस्थी यांनी गायत्री पटेलच्या मोहिमेला बळ देण्यामागं महिलांना प्रेरित करण्याचा TVS-चा उद्देश असल्याचं सांगितलं. माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी गायत्रीनं सोलो राईड करत भारत भ्रमण मोहीम यशस्वी करणं ही कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं. माय TVS-चे मोहन घाटगे यांनी पुढं जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव झळकावेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला घाटगे ग्रुपचे तेज घाटगे, माय TVS-चे सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुंबळे, TVS मोटर्सच्या प्रीमियम मोटरसायकल विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक शॉन कॉलिन्स यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.